आव बोला। डिंपल मला सांग, डॉक्टर परत काय बोलले ग तुला? आता तयारी करायला लागणार ना आम्हाला। हे बघ, गावातले लोक आता चर्चा करायला लागलेत। आता चर्चा नाही ती करणार तर अजून काय करणार? हळद लागलेली पोरगी बिन लग्नाची किती दिवस घरात ठेवायची? आणि एकदाच ही लगीन झालं ना आपोआप तोंड बंद होतील त्यांची। ती काय नाही, आता नको वाट बघायला। मम्मी बरोबर आहे तुमचं, पण डॉक्टर इतक्यात लग्नाला तयार झाला पाहिजे ना। माझं त्यांच्याशी बोलणं पण झालं, पण ते म्हणाले थोडे दिवस नको लगीन करायला। मग आता तुम्ही सांगा म्या काय करू? तुम्ही काय ते बघा ना, म्या नाही सारखं डॉक्टरांच्या मागं लागणार। आव मी काय म्हणती, आपणच बोलू डॉक्टरांशी। कसं आहे, डिंपलनं बोललेलं ना आपण बोललेलं फरक पडल, आणि त्यांना सांगू लग्नाचा खर्च आम्ही करतो म्हणू। यावेळेस काय बी करू, कर्ज काढू, आपण दोघं फेडू। मला तर असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटायचंय, तू म्हणशील तसं, हिचं लगीन झालं पाहिजे, ते महत्वाचं आहे। आपण काय करू, डॉक्टरांशी बोलू। पूर्ण एपिसोड पहा Z5 डॉक्टर झोपलं नाही वय अजून, कसला विचार करताय? बरं जरा चंदा तू आलीस। नाही म्हणजे मी तुलाच बोलवणार होतो। झाली पैशांची सोय? नाही। मग कशाला बोलवणार होतास मला? अगं तू घरातल्या माणसांची कामं करतेस ना, ते बघवत नाही मला। अगं त्यांची लायकी नाहीये तुझ्याकडून काम करून। तू त्यांची लायकी काढू नकोस, तू स्वतःला देव माणूस म्हणून घेतो ना। खर तर ती माणसं देव माणसं आहेत, पण तुला त्यांची किंमत कुठं? तुला फक्त पैशांची किंमत कळते। अगं तसं नाहीये, मला तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून म्हणत होतो मी। ए तोंड बंद कर तुझं, आणि खोटी काळजी आहे ना तोंड बाहेर लोकांनी दावायची। मला फसवलं नसतंस तर आज सुखाचा संसार झाला असता आपला। पण तुला मी नको होते, माझा पैसा हवा होता। आणि आज पैशासाठी लोकांना लुबाडतोयस, मारतोयस, पण लक्षात ठेव एक दिवस तू पण तसाच मरणार आहेस। आणि तू तरी वेगळं काय करतेस का? तुलाही पैसाच हवाय ना? मी कुठे हवाय, पैसाच हवाय तुलाही। ए तोंड सांभाळून बोल, मी तुझ्यासारखी इथं लुबाडायला नाही आली, माझं कष्टाचा पैसा वसूल करायला आलीये। तू माझं पैसा घेऊन पळालास, मला माझं पैसा पाहिजे। चंदा कुणाची उधारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करती व्याजा सकट। तू जरा हळू बोल ना, माणसं घोळा होतील इथे जरा। कळू दे लोकांनी, मला ते काय माहित नाही, मला माझं पैसं पाहिजेत। नाहीत मिळणार। मंगल अगं रातच्याला वाड्यात त्या पतपिडीवाल्याची बायको आली होती का काय? गं अगं आजी ती कशाला येईल, ती तर मी इली ना। तुला कसं माहित? अगं मम्मी म्हणजे त्या गायब झाल्यात ना, आणि घावल्या पण नाही म्हणून म्हटलं त्या कशा येत्या। बराबर आहे, आता रेशमा वहिनी कशाला येतल्या? हा मग दुसरं कोण आलो होतं का? कसला तरी आवाज येत होता। मला नाही आला कसला आवाज। अगं तो कंपाऊंडर आहे ना, कुत्रं इवळ्या गती इवळत होता, आणि कपाटावर असा धडाधडा पण कसला तरी आवाज येत होता। ए आजी तुला दुसरं काही सुचतं का नाही ग? जिथं तिथं तुला सारखे डॉक्टरच दिसतात का? स्वप्नात पण डॉक्टर दिसत असतील ना? अगं स्वप्नात दिसायला मी काय बघितलंय ते मूड द्यायला। मला तर त्या आवाजावर वाटत होत कि तो कुणाला तरी मारत होता, नाही तर त्याला कुणीतरी मारत होत। बरं झालं बाय मला दिसत नाही ती, नाही तर ते मुळदा ना रोज मला दिसला असता। ती ही कुठे गेली ग? कोण आजी माझ्याबद्दल विचारतीस काय? अगं चंदे तुला त्या कंपाऊंडरच्या खोलीतन कसा तरी आवाज आला का? अग
वाईच येत होता, पण कसलाय तुता ते कळलंच नाही. मला वाटलं माझ कान मला कधी धोका देणार नाही, पण तू आहे ना जपून राह बर का त्याच्यापासून, कारण तो मुडदार आजची कुणाची तरी पायली भरल, त्याचा काय विश्वास नाही, त्याच्यावर भरोसा नाही, परत वाड्यात मुडदा आणून गाडल त्यो. आता काय बी काय बोलताय, होणार जावाय आहे ती अजून आहेत का जावाय जावाय. एक दिवस आहे ना तुमचं चांगलं डोळे उघडते तो काय लायकीच आहे ते कळेल तुम्हाला. आजी तू नको काळजी करू, मी बरोबर माझी काळजी घेते. आणि चंदाला हात लावणे एवढी सोपी गोष्ट नाही. बर मी जरा बाहेरच झाडून घेते. हा वाईट थोड्या गप्पा मारूया की मग बोलो तिला. बर चालते बोल. काय काय नाही. हा नाम्या जरा जास्तच इंटरेस्ट घेतोय चंदामध्ये. त्या चंदाने नाम्याला माझा भूतकाळ सांगू नये म्हणजेच झालं. तू मुंबईला कधी जाणार आहे, म्हणजे माझं जाणं आहे ना असं ना मुंबईला. मुंबई म्हणजे मुंबई. पण मी नाही चालली मुंबईला. हा तसं नाही, म्हणजे जेव्हा तू जाशील तेव्हा मी तुला भेटायला येईल. मला नाही वाटत आता मी लवकर मुंबईला जाईल. का म्हणजे तुझं कोणी राहत नाही तिकडे? नाही कोणीच नाही. नवरा नाही? नाही नवरा नाही. नाम्या मुलगीला बघायला जातात तसं प्रश्न विचारतोय तुम्हाला. काही पण नाही, मी आपलं असंच विचारलं. हसायला काय झालं? गंमत केली रे. हा गंमत आवडली मला तुझी गंमत. मला ना हसत खेळत राहायला लय आवडतं बघ, आणि अशीच हसणारी माणसं आवडतात तुझ्यासारखी. मग मी बी सारखी हसतच असते, मला नाही कवा म्हणलं तुम्हाला आवडतीस म्हणून. अगं आजे तुलाच बघायला आलाय तो. मला काय धाड भरली मला बघायला यायला? अगं आजे तुझा पाय मुरगळला होता ना तर ते बघायला आलो होतो. नाम्या तुला माझी काळजी, एवढी काळजी बायकोची केली असतीस ना तर ती पळून गेली नसती. आलीस का माझ्या बायकोवर आलीस तू? अगं तुला एवढं भेटायला आलो काहीतरी कदर ठेव. मग भेटायला एवढा आलाय साधारी माणसाला तर येताना एखादा बिस्किटचा पुडा बिडा तरी आणायचाच. बिस्किटचा पुडा अग एकच आणलाय ग, तो पण ढगेना द्यायचा. नेक्स्ट टाइम आणेल तुला, नेक्स्ट टाइम हिला बिस्किटचा पुडा घेऊन येतो. अरे तुला घातला नेऊन डबऱ्यात तुला, म्हणे तुला बघायला आलोय. मी काय ओळखत नाही वय तुला. दिसली बायकी लागला गोंडा घळायला, दिसली बायकी लागला गोंडा घळायला. अरे माझं नाव करून तू त्या पोरीला भेटायला आला असशील. चंदे तू ना ह्याच्यापासून सावध राहा बर का. टिम्पल खून करणं म्हणजे हे मेकअप करणं इतकं सोपं काम वाटलं का तुला? आधीच पोलिसांचं लक्ष आपल्यावर, त्यामुळे सगळं काळजीपूर्वक करावं लागतंय. डॉक्टर मी तुम्हाला हजारदा सांगितलंय माझ्याशी खोटं बोलत जाऊ नका, मला सगळं माहित असतं. आता काय खोटं बोललो मी? हा प्रश्न आधी तुम्ही स्वतःला विचारा. काल रात्री काय घडलं? काय घडले? त्या चंदनं मारलं ना तुम्हाला? कोणी सांगितलं तुला? ते महत्वाचं नाही, हे खरं आहे की खोटं तेवढंच सांगा. खर तर तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय हे खरं आहे, पण मला एक कळत नाही, त्या इन्स्पेक्टर चव्हाणला मारताना तुम्ही घाबरला काय? बाया चंदाला मारताना एवढं का घाबरताय? अशी कोण बाई आहे होती? तिचा तुमचा नक्की काय संबंध आहे मला सांगा. डिंपल तुला मी हजार वेळा सांगितलं हा प्रश्न विचारत जाऊ नकोस, योग्य वेळ आली की मी सांगेन. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं ना तेव्हा सांगा, पण ही बाई वाड्यात लवकर बाहेर पडली पाहिजे. मला लय राग यायला लागलाय तिचा, तिच्यामुळं आपलं लगीन थांबलंय. ती जवळ इथनं जात नाही ना तवर आपलं लगीन होणार नाही. खवा एकदाच लगीन होत आहे आणि मी मुंबईला जाऊन हिरोईन होतीये ना असं झालंय मला. अरे इथं पोलीस माझ्या मागे लागले, तुला हिरोईन व्हायचं काय पडलंय? वय मी हा नव्हतं सांगितलं तुम्हाला खून करा पोलिसांच्या तावडीत सापडा, हे सगळं तुम्ही केलंय ना तुम्हीच निस्तरायचं. मी आता इथं जास्त दिवस थांबणार नाही, आधीच सांगते लवकरात लवकर काय आहे तो प्लॅन बनवा. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.